दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी नाणेफेकीसाठी आलेले आहेत. सन्माननीय मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या सामन्याची नाणेफेक केली जाते. रोबिन यूट्यूब लाईव्ह पाजी कॅमेरा या भी फोकस करो, जल्दी फोकस करो. कॅमेरा आओ कोने भी चल लो ऊपर कर लो थोड़ी देर मांगो देखिए. अभी आओ मैं बुला रहा हूँ. या ठिकाणी वसंतदादा मोरेंच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये नाणेफेक केली जाते आणि नाणेफेक काटा मागत सुरेश पाटील पाटेजांनी जिंकलेले आहे. या ठिकाणी गेले पाच दिवस, आजचा पाचवा दिवस या स्पर्धा चालू आहेत. आपण या ठिकाणी या स्पर्धेचं 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आपल्या उंचगावमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीची एक मॅच या ग्राउंडवर होते आहे यात्रेनिमित्त. आणि या मॅचचं कप्तान एक सिमॉन आणि दुसरं आपल्या महाराष्ट्रामध्ये नाव केलेले विशांत मोरे हे दोन कर्णधार आहेत. आणि या दोघांची मॅच बघण्यासारखी आहे. या दोघाही कर्णधारांना आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. करण टॉस कोण जिंकलाय? गोविंद करण निर्णय कळवलाय. कर्णधार सिमॉन काळे आपण निर्णय सांगायचा आहे. गोलंदाजी ठीक आहे, आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सिमॉन काळे यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. तरी लवकरात लवकर दोन फलंदाज आपले ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत. सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी आपली प्लेइंग इलेव्हन युट्यूब वाल्याकडे द्यायचं आहे लवकर. या सामन्याचं थेट प्रक्षेपण युट्यूब लाईव्ह वरून सुरू आहे. आपण हा सामना घरात बसून सुद्धा बघू शकतो. पंच क्षेत्ररक्षण तयार लावून या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांचं पंच म्हणून सहकार्य लाभलं सागरमा स्पोर्ट्स असोसिएशनचे एक नावाजलेले सिनियर खेळाडू पराग देशपांडे सर आणि उमेश माने सर या दोन्ही पंचांचं श्री मंगेश्वर त्रैवार्षिक यात्रा कमिटी
आणि समालोचन कक्षाच्या वतीनं मनपूर्वक आभार. गोपिन परी ना ह्या ध्यान रख, कोण येते ते घ्या ध्यान रख. मी आरोप कुर्चले का भव्य आणि दिव्य फुल पिच क्रिकेट स्पर्धा. त्या स्पर्धेतला आजचा पाचवा दिवस अतिशय महत्वपूर्ण पद्धतीचे सामने आज खेळवले जाणार आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घेणे, सामन्याला खूप वेळ झालेला आहे. आजच्या दिवसात दोन चार सामने खेळले जाणार आहेत. संतोष आपले दोन फलंदाज ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत आणि आपला दोन्ही संघाने एक बारावा खेळाडू स्टेजवर पाठवणे. दोन्ही संघाच्या कर्णधाराने आपला बारावा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. शिंदे मामा फायटर्स आपली सलामीची जोडी पाठवून द्यायची आहे. आपले दोन फलंदाज लवकरात लवकर ग्राउंड मध्ये पाठवायचे आहेत. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावणे. इतको पडदा लिकार दो फिर गोविंद इस साइड को. मेरे कने तो हवा इतकने तो हवा रही है जो हां ने जरा अड्डो कर दो. देख जो ये हो वो लिकार दी इधर पे डिरे. दोन्ही संघांचे एक एक राखीव खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. स्कोरर संदर्भातली कोणतीही तक्रार नंतर ऐकून घेतली जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. दोन्ही संघाचे दोन राखीव खेळाडू स्टेजवर पाठवायचे आहेत लवकर. गोविंद बुथलेला टीम खडी झालेला शिंदे मामा फायटरची सलामीची जोडी मैदानात. महाराष्ट्र संघाचे माजी कर्णधार उंजगावचं नाव संबंध महाराष्ट्राच्या शिरपेचामध्ये राहणारे धडाकेबाज फलंदाज विशांत मोरे. दोन्ही संघाचा बारावा खेळाडू स्टेजवर यायचा आहे लवकर. दोन्ही संघाचा बारावा खेळाडू स्टेजवर पाठवायचा आहे. त्यांना साथ देत आहेत ते अमर कदम. इथे एकटाच असतो फलंदाज खिशात लई सामान आहे फलंदाज आहे.
आयफोन संघासाठी पहिलं षटक टाकतोय. बॉलरचं नाव सांगायचंय दादा सो. ओ ओ दादा ते कोड आणायला गेलेत लवकर मागो लावा. आपले ते वायरमॅन काम करतात बघा ते वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन येतोय दादा सो. आणि स्ट्राईक लाय ते विशाल मोरे. पाहूया संघासाठी पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवर पहिला चौकार विशांत मोरे यांच्या बॅट मधून. संघाच खातं उघडत घेऊन काढायला चेंडू. गचार असं क्षेत्ररक्षण. एकच धाव पूर्ण. उत्कृष्ट असा चेंडू. तितकच चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव पूर्ण. उत्कृष्ट अशा पद्धतीचा खेळून काढलेला चेंडू. एकच धाव या चेंडूवर. अमरच्या बॅट मधून खेळून काढलेला चेंडू. चेंडू हवे धावा. आजच्या दिवसातला पहिला षटक. दुसरा चेंडू हवे क्षेत्ररक्षण खाली आणि जेल क्वाद होतोय. अमर एक चांगला जेल घेतलेला आहे श्यामा यांनी. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शिंदे मामा फायटर स्पोर्ट्स संघाची धाव संख्या होती ती 13. श्यामा यांनी चांगला जेल घेतलेला आहे. एक महत्वाची विकेट. जर्सी नंबर 09 आपलं नाव सांगायचं. संतोष
अमरची जागा घेतोय संतोष वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकतोय स्वतः कर्णधार सिमॉन सिमॉनचा सामना करतोय स्वतः कर्णधार विशांत कर्णधार टू कर्णधार बघूया कोणता कर्णधार वरच ठरतोय फलंदाज की गोलंदाज पहिला चेंडू स्वतःच्या चेंडूवर स्वतः क्षेत्ररक्षण करतोय सिमॉन रिवर्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न चेंडू निर्धाव पद्धतीचा उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल विशांत यांच्या बॅटमधून चेंडू सी मारेचे बाहेर सहा धावांसाठी उत्कृष्ट अशा पद्धतीचा सामना पाहायला मिळतोय उत्कृष्ट अशा पद्धतीचा चेंडू चेंडू झेल बाद होतोय स्वतः कर्णधार विशांत मोरे संबंध पंचक्रोशी मध्ये गाजवणारा 19 स्वतः उमेश सामना षटक संपतंय सिमॉनच दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होती ती 19 दोन गडी बाद 19
वैयक्तिक पहिला आणि संघाने तिसरं षटक टाकतोय तो वैभव. वैभवचा सामना करतोय संतोष. वैभवचा पहिला चेंडू एक धाव त्या चेंडूवर. उत्कृष्टाचा चेंडू म्हणावा लागेल वैभवचा. वाईटचा इशारा पंचांचा अवांतरित धाव. उत्कृष्टाचा पटका चेंडू हवेत क्षेत्ररक्षक खाली झेल बाद होतोय उमेश. उमेशच्या रूपानं बसलेला संघाला तिसरा. असं काही शंका असली तर तुला मोबाईल चार्जर लावायचं. मोबाईल लावायचा काय नाईट खेळतात वाटत. आवाज चाललाय बघा. उमेशची जागा घेतोय पांडुरंग. विकास यादव जर्सी नंबर 77 चा खेळाडू. चांगली गोलंदाजी होत आहे. आणि जेल सुटलेला आहे. गचाळ क्षेत्ररक्षण. संघ धाव संख्या
धावसंख्या होती ती 23. संत गतीनं धावसंख्या सुरू आहे. चांगली गोलंदाजी होत आहे सध्या. षटक संपतय. तीन षटकाके संघाय धावसंख्या होती ती 23. एक संत गतीनं धावसंख्या सुरू आहे. कुंजगाव गावचे हॅलो लोकनियुक्त सरपंच श्री मंगेश्वर त्रयवार्षिक यात्रा कमिटीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण, त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा मोळे, सामाजिक कार्यकर्ते दत्ता यादव, संदीप होळकुंजे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. गोविंद समालोचन कक्षाच्या वतीनं सरचे स्वागत. कुंकुलेला एमा गोविंद यानंतरच समालोचन करतील प्रमोद डेके साहेब. उंजगावच्या तमाम क्रीडा रसिकांना समालोचन कक्षातून प्रकाश डेके यांचा नमस्कार. एक सुंदर असा झेल पुन्हा एक झटका बसतोय. फलंदाज बाद होतोय, नाराज होऊन मैदानाच्या बाहेर परततोय. एक पुन्हा एक धक्का बसतोय संघाला. धाव संख्या होते तीन षटकानंतर धावसंख्या होते आहे 4-23. उंजगावच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्त सुरू असलेली भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा उद्या याच मैदानावर आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या साक्षीनं अंतिम सामना मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी होणार आहे. गोविंद आपल्या सर्वांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. सर्व उंजगावच्या क्रीडा रसिकांना आणि खास करून क्रिकेट प्रेमींना विनंती आहे की उद्याचा दिवस चुकवू नका. सुंदर असा चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू, धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या स्थिर. सुंदर असा फटका जेल सोडतोय, जीवदान मिळतंय, दोन धावा मिळतायत.
हा सामना पाहण्यासाठी जबरदस्त असा प्रहार आणि हा षटकार 6 धावा मिळतायत. एक जबरदस्त असा प्रहार झालेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांची भर. धावसंख्या होते आहे 31-4 बाद 31. हा सामना पाहण्यासाठी उंचगावच्या मंगेश्वर देवालयाच्या त्रैवार्षिक यात्रेचे अध्यक्ष आणि उंचगावचे लोकनियुक्त सरपंच पैलवान मधुकर चव्हाण आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचं या संयोजन ग्रुपच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आपल्या उंचगावच्या सर्व क्रिकेट प्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मान्यवर. त्यांचं निर्धाव गेलेला चेंडू, धावसंख्येत बदल नाही. धावसंख्या होती आहे 31 4 षटकानंतर 4 बाद 31 4 षटकानंतर. उंचगावचे सामाजिक कार्यकर्ते श्यामराव यादव, सामाजिक कार्यकर्ते दत्ता यादव, उंचगावचे ग्रामपंचायत सदस्य राहुल मोळे, अरविंद शिंदे साहेब, सामाजिक कार्यकर्ते अवघडे साहेब, श्रीधर कदम साहेब, उंचगावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम साहेब, सामाजिक कार्यकर्ते संदीप ओळकुंजे, या सर्वांचं तसेच रुपेश परीट साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 5वं षटक धावसंख्या होते 4 षटकानंतर 4 बाद 31. वाईटचा इशारा पंचांचा, अवांतर धाव मिळते आहे. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 32. पुन्हा एक फटका बसतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. चार बाद 36 4 षटकानंतर. कॅमेरा करू करेक्ट कोण हरो कावर ब्लर हो दिख रो को नहीं तको इज्जत बराबर दिख रो वा ओमा करेक्ट दिख रो वा जरा ब्लरी है अब करेक्ट है जरा पास आ रो तो करेक्ट हो रो जरा पास ला पास में करेक्ट हो रो हां रोज स्वीप मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो एसटी रक्षकाच्या हातात. कोणत्याही प्रकारची धाव नाही. निर्धाव गेलेला चेंडू. पुन्हा एक फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्येत बदल नाही.
जबरदस्त असा प्रहार पण तितकाच चांगला जेल. पुन्हा एक गडी बाद होतोय. फलंदाज बाद होऊन मैदानाच्या बाहेर पडतोय. यानंतरचं समालोचन करतील आमचे समालोचक मित्र करण यादव. हलावना गोविंद हलावना. उपस्थित असणाऱ्या सर्व क्रीडाप्रेमींच सर्व क्रीडा रसिकांच गोविंद श्री मंगेश्वर त्रय वार्षिक यात्रा कमिटी समालोचन कक्षाच्या वतीनं सहर्ष स्वागत. सुरू असलेल्या सामन्यामध्ये पाचवा षटक टाकतो तो श्यामा. उत्कृष्ट अशा पद्धतीचा मारण्याचा प्रयत्न. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल सुशांत पाटील यांच्याकडून. तीन धावा वाचवते आपल्या संघासाठी सुशांत. श्यामाचा पुढचा चेंडू आणि चेंडूचा सामना करतो तो राजू नावाजलेला खेळाडू. शिवशक्ती स्पोर्ट्सचा उत्कृष्टाचा फटका राजूच्या बॅट मधून चेंडू हवेत. क्षेत्राच्या खाली झेल बाद होते. राजू राजूच्या रूपानं बसलेला राजूची जागा घेतोय. अरे फास्टर गोलंदाज पाच षटका अखेर. संघाची धाव संख्या होती ती 37. अखेरचं षटक. षटक संपतंय पाचवं. पाच षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या होती ती 37. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी अखेरचं षटक टाकतोय अजित. अजित सामना करतोय सुनील. बॅट्समन पूर्णपणे चकतोय. एक निर्धाव चेंडू. अखेरचं षटक. पाच चेंडू बाकी. पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतरित धाव. संघाय धाव संख्येत बदल. संघाय धाव संख्या होती ती 38. सहा बाद 38. पुन्हा जेल बाद होतोय. जोरदार फटका मारण्याच्या नादात. एक चांगली गोलंदाजी म्हणण्यात येईल.
पुढील सामन्याचे दोन कर्णधार एक निर्धाव चेंडू पुढील सामन्याचे दोन कर्णधार एक इनिंग संपल्यानंतर लगेच टॉस होणार आहे आणि दोन्ही कर्णधारांनी स्टेजची संपर्क साधावा. चांगली गोलंदाजी करतोय एक निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिर. चांगला फटका इतक चांगलं क्षेत्ररक्षण षटक संपतय. 6 षटका के संघ धाव संख्या होती ती 41 6 षटका. कॅमेरामन टॉस द बॉक्स फोकस करो टॉस बॉक्स वर फोकस करो. पुढील सामन्याचे दोन कर्णधार यांनी टॉस द बॉक्स इथे हजर राहणे. ग्रामपंचायत सदस्य सूरज पाटील आणि ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम साहेब यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस द बॉस दोन्ही संघाचे पुढील मॅचचे कर्णधार यांनी टॉस द बॉस येथे हजर राहायचंय. लवकरात लवकर टॉस करून घेणे. पुढील सामन्याचे दोन कर्णधार कुठे असतील त्याने लवकरात लवकर स्टेज जवळ येणे टॉस करून घ्यायचा आहे. अतुल खाडे व धनाजी जाधव यांनी टॉस द बॉस जवळ लवकर येऊन टॉस करून घ्यायचा आहे. मान्यवर थांबलेले आहे टॉस साठी. देखो मी बस ना धनाजी जाधव कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधणे. डीजे धनाजी टॉस करून घ्यायचा आहे. गोविंदांनी ध्यान रख का. डीजे कर्णधार धनाजी जाधव धनाजी जाधव लवकरात लवकर टॉस करून घ्यायचा आहे. या ठिकाणी गेले 5 दिवस या फुलपिच क्रिकेटच्या स्पर्धा या ठिकाणी चालू आहेत. मी ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कदम साहेबांना विनंती करतो की या स्पर्धेच 2 मिनिटांमध्ये आपण मनोगत व्यक्त करायचं.
हेमंत दादा यांचं स्टेजवर आगमन, कमिटीतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. आज त्यांच्याकडून 4 डझन केळी कमिटीला देणार आहेत ते. आत्ताचा हा सामना आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि हा खेळ आहे, यात काही होऊ शकतं. खेळाडू वृत्तीने सर्वांनी हा चांगल्या पद्धतीने खेळ पार पाडायचा आहे. इथं यात्रा कमिटीचे अध्यक्ष, लोकनियुक्त सरपंच उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं सर्व ग्रामस्थ क्रिकेट रसिक प्रेमींच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. पंच सामना चालू करून घ्या. स्ट्राईकला ते पृथ्वीराज, नॉन स्ट्राईकला ते सिमॉन काळे. एक चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. एक चांगला फटका पृथ्वीराजांच्या बॅट मधून आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 2 धावा रोखलेल्या आहेत. संघात धाव संख्या होती ती 2. एक डावखुरा फलंदाज पृथ्वी संघासाठी चांगली फटकेबाजी करताय. एक चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. संघासाठी 3 धावा रोखलेले आहेत पण एक धाव काय रोखू शकला नाही. सध्याचा हा सामना सूरज पाटील वर्सेस अरविंद शिंदे यांच्यात सुरू आहे आणि अरविंद शिंदे यांनी 41 धावाच भलं मोठं लक्ष दिलेलं आहे. यानंतरचा होणारा सामना आजच्या दिवसातला दुसरा क्वालिफायर सामना SY स्पोर्ट्स विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण एम्पायर. दोन्ही संघ मालकांना विनंती आहे की आपले कर्णधार नाण्यापैकीसाठी समालोचन कक्षामध्ये पाठवायचे आहेत. जेल सुटतोय आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी. गचाळ क्षेत्ररक्षण चांगला. होणारा सामना आजच्या दिवसातला दुसरा क्वालिफायर सामना पृथ्वीराज चव्हाण एम्पायर वर्सेस SY स्पोर्ट्स. दोन्ही संघांच्या कर्णधारांना हा दुसरा पुकार आहे नाण्यापैकीसाठी आपण समालोचन कक्षामध्ये यायचा आहे. दुसरा पुकार आहे SY स्पोर्ट्स विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण एम्पायर. अतुल खाडे आले. पृथ्वीराज चव्हाण एम्पायरचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. SY स्पोर्ट्सचा कर्णधार धनाजी जाधव. आपण नाण्यापैकीसाठी यायचं. लवकर आवरून घ्यायचं आहे. हॅलो. एक चांगला चेंडू बॅट्समन चकतोय. एक षटका अखेर. संघाची धाव संख्या होती ती 7. उंचगावच्या क्रीडा रसिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य विरा करी साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं आणि
समालोचन कक्षाच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत. बेचाळीस धावांचं आव्हान घेऊन सूरज पाटील स्पोर्ट्स यांची सलामीची जोडी मैदानात आहे. क्षेत्ररक्षण करण्यासाठी अरविंद शिंदे स्पोर्ट्स या ठिकाणी मैदानात आहे. अतिशय रोमहर्षक आणि चित्ततरक सामना या ठिकाणी सुरू आहे. त्या नावानं तिमचं नाव आहे ते धाव संख्या होते आहे एक षटकाच्या केरीस बिनबाद सात सूरज पाटील स्पोर्ट्स. जबरदस्त असा प्रहार चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर खणखणीत मारलेला डावखुऱ्या फलंदाजाना षटकार. जबरदस्त असा प्रहार धाव संख्येत बदल अतुल खाडे कर्णधार आलेले आहेत. दुसरे कर्णधार धनाजी जाधव आपण या ठिकाणी येऊन सहकार्य करायचं आहे. आज या ठिकाणी सर्व उपांत्य सामने या ठिकाणी होणार आहेत. उद्या सायंकाळी अंतिम सामना या ठिकाणी होणार आहे. आज आठ संघामधून चार संघ हे सेमी फायनलसाठी उपांत्य सामन्यासाठी निवडले जातील. उद्या दोन पहिले उपांत्य सामने होतील आणि त्यानंतर अंतिम सामना होईल. जबरदस्त असा प्रहार तितकाच चांगला झेल धक्का बसतोय डावखुरा फलंदाज बाद होतोय. सूरज पाटील स्पोर्ट्सला पहिला धक्का उद्या दोन उपांत्य सामने आणि अंतिम सामना हा प्रकाश ज्योतामध्ये होईल. याची नोंद सर्व क्रीडाप्रेमींनी आणि क्रीडा रसिकांनी घ्यायची आहे. या ठिकाणी उंचगावचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नांगणे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही आमच्या मंगेश्वर त्रैवार्षिक यात्रेच्या संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत. बेचाळीस धावांच आव्हान अरविंद शिंदे स्पोर्ट्स यांनी ठेवलेलं आहे आणि सामना करतोय सूरज पाटील स्पोर्ट्स यांचे फलंदाज. निर्धाव गेलेला चेंडू
जबरदस्त असा प्रहार, चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत मारलेला षटकार, सहा धावांची भर, धावसंख्या होते 19, 1-19. व्हाईटचा इशारा पंचांचा, चालू करला गोविंद. सुंदर असं क्षेत्ररक्षण, संघासाठी दोन धावा वाचवतोय, दोन धावा मिळतात सुरज पाटील स्पोर्ट्स यांना. धावसंख्येत बदल होतोय, धावसंख्या होते 22-22. सुंदर असा फटका, एक धाव मिळते. दोन षटकानंतर धावसंख्या होते 1-1. सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार. सुंदर असा चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू, धावसंख्या स्थिर, धावसंख्येत बदल नाही. झूम वरो कोणी का? सुंदर असा फटका, तितक चांगलं क्षेत्र रक्षण, धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या स्थिर. सुंदर असा झेल, पुन्हा एक धक्का बसतोय सूरज पाटील स्पोर्ट्स यांना. फलंदाज बाद होतोय, नाराज होऊन मैदानाच्या बाहेर पडतोय. पुढील सामन्याची नाणेफेक माननीय नागने डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये केली जाईल. या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विनोद दाकरी, सामाजिक कार्यकर्ते अनिल अवघडे आणि नागने डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये पुढील सामन्याची नाणेफेक केली जाईल. कर्णधार धनाजी जाधव डीजे आणि अतुल काळे दोन्ही संघांचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये उपस्थित आहेत. टॉक्स मध्ये गोविंद
टॉस बॉक्स मारलेला. सर्व क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी आज या ठिकाणी चार सामने होणार आहेत. यामधील दोन चार संघ हे उद्या एक धाव मिळते आहे. सूरज पाटील स्पोर्ट्स यांना अवांतर धाव लेग बाईज आणि हे नाणेफेक पृथ्वीराज चव्हाण एम्पायरने जिंकलेल्या. मी नागणे डॉक्टर यांना विनंती करतो की या स्पर्धेच्या दोन मिनिटांमध्ये आपण मनोगत व्यक्त करायचं. ठीक आहे. कर्णधार अतुल काडे आपण आपला निर्णय कळवायचा आहे. सुंदर असा फटका सरळ जातो तर सीमारेषेच्या बाहेर. चार धावांची भर. धाव संख्या होते 28. षटक सुरू आहे तिसरं. तीन षटकामध्ये जवळपास 28 धावांची नोंद केलेली आहे सूरज पाटील स्पोर्ट्स यांनी. 2-28 दोन षटकानंतर. एक अवांतर धाव. एक फीट मिळते फलंदाजाला. उद्या एकूण तीन सामने होतील. दोन उपांत्य सामने. जबरदस्त असा प्रहार. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी दोन धावा वाचवतोय. दोन धावा मिळतायत. धाव संख्या होते 32. 2-32 तीन षटकानंतर. आणि या सामन्याची पाहणी करण्यासाठी आबा वाईड स्पोर्ट्स संघाचे मार्गदर्शक मंथन भोसले सरकार उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा स्पर्धा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. उद्या सायंकाळ ठीक 4 वाजता पहिला उपांत्य सामन्याला या ठिकाणी सुरू होणार आहे. यानंतर दुसरा उपांत्य सामना होईल आणि प्रकाश ज्योतामध्ये अंतिम सामना याच मैदानावर होणार आहे. आणि उद्याच्या अंतिम सामन्यासाठी जी काही प्रकाश ज्योतची व्यवस्था आहे त्याच्या सर्व गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांचंही आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत. या ठिकाणी अतुल काडे यांनी प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पृथ्वीराज चव्हाण एम्पायर कर्णधार अतुल काडे यांनी प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा सामना झाल्यानंतर लगेचच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अठरा चेंडू बाकी आहेत. 10 धावांची आवश्यकता आहे सूरज पाटील स्पोर्ट्स यांना.
खराब अस क्षेत्र रक्षण एसटी रक्षकाकडून आणि क्षेत्र रक्षकाकडून दोघांच्याकडून बॉल जातो तो सीमारेषेच्या बाहेर. चार धावांची भर. जिंकण्यासाठी सहा धावांची आवश्यकता. जबरदस्त असा प्रहार आणि हा सामना या ठिकाणी सूरज पाटील स्पोर्ट्स यांनी जिंकलेला आहे. दोन्ही संघातील खेळाडूंचं मनपूर्वक असं अभिनंदन. उद्या आपला संघ सूरज पाटील स्पोर्ट्स आपल्या माहितीसाठी उद्या 4 वाजता आपला सेमी फायनल सामना या ठिकाणी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे. सूरज पाटील स्पोर्ट्स आपल्या सर्व खेळाडूंना त्या ठिकाणी सूचना देण्यात येते की उद्या 4 वाजता पहिला उपांत्यपूर्व सामना या ठिकाणी होणार आहे. उपांत्य सामना दोन्ही पुढील संघातील दोन्ही जे प्लेइंग इलेव्हन आहेत त्यांची नावं या ठिकाणी समालोचक कक्षाशी द्यायची आहेत. कृपया त्यांची नावं समालोचन कक्षाशी द्यायची आहेत. आणि दोन्ही संघातील खेळाडूंनी या ठिकाणी तयार राहायचं आहे आणि मैदानात यायचं आहे. लाइटचं खांब उभा करणार आले तर त्यामुळे कुठे कुठे लावायचं तुम्हाला माहित असेल कुठे खांब असते तसं काय नसेल. चार आहेत ना खांब बाबा साहेब. उद्या आताच्या विजेत्या संघाला कळवण्यात येते की उद्या सायंकाळी 4 वाजता पहिली सेमीफायनल मॅच आपल्या लाईटच्या प्रकाश झोतामध्ये खेळली जाणार आहे याची नोंद घ्यायची आहे. बाबा इकडे इकडे सेंटर ते सेंटरला समजाव का तिथे लागलं तर त्या कोपऱ्यात बरोबर समोर सरळ चालणार नाही. लाईट लागायला नको नाही झेंड्यापाशी कोपऱ्यात गाडी नाही तिकडे सेंटरला का नाही सेंटर आहे आणि पाठीमागे नाही. मॅच लय भारी आहे आता हे पुन्हा जीवन काय हा तू काय एवढ्या नाश्ता पण बोलणे एक काम करा की युट्यूब वरती मॅच बघा आणि त्या पोझिशन ला लावा. सरपंच नाव ते मगोबाचा फोटो पाहिजे तुला फोन करतो. पृथ्वीराज चव्हाण एम्पायर आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. फोटो पाहिजे ना स्टिकर पाहिजे ते ना एम्पीला फोन करतो. कर्णधार सिमोन काळे समालोचन कक्षाशी संपर्क साधा. चालू सामन्यातील टॉस जिंकून कर्णधार अतुल खाडेनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कॅमेरा बरोबर कोण कर्णधार धनाजी जाधव आपली प्लेइंग इलेव्हन लिस्ट द्यायचे. कर्णधार धनाजी जाधव प्लेइंग इलेव्हन लिस्ट द्यायचे विथ जर्सी नंबर.
सुशांत पाटील एसपी, सुशांत पाटील एसपी माईकशी संपर्क साधा. डीजे चेंडू अतुल गाडे क्षेत्ररक्षण लावून घ्या. धनाजी जाधव सलामीची जोडी पाठवून द्या. टिपूबाई समालोचन कक्षाने संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ असा खेळाडूंचा भरणा असलेला संघ. कर्णधार अतुल खाडे यांनी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि सलामीसाठी टिपूबाई लवकर ना प्लेइंग इलेवन. सामना चालू होत आहे. हॅलो. सलामीसाठी पहिली जोडी मैदानात उतरलेली आहे. समालोचन कक्षामध्ये आमचे समालोचक साथी प्रकाश सडोलीकर यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं समालोचन टीमच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत. दुसरा उपांत्यपूर्व सामना या ठिकाणी सुरू होतोय. सलामीसाठी धनाजी जाधव आणि नॉन स्ट्रायकर आहे कृष्णा. अतुल खाडे वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिलं षटक घेऊन आलेला आहे. या सामन्याचे पंच म्हणून पराग देशपांडे आणि उमेश माने काम पाहत आहेत. यात्रा कमिटीच्या वतीनं आणि सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक असं अभिनंदन आणि आभार. सामन्याला प्रारंभ होतोय. पहिला चेंडू सलामीची जोडी मैदानात. दुसरा उपांत्यपूर्व सामना.
सन्मानजनक खेळून काढलेला आहे. स्वतःच्याच गोलंदाजीवर अतुल क्षेत्ररक्षण करतोय. पहिला चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही. का कॅमेरा लागू करेक्ट हाव पण झूम ब्लर हो जा रो. व्हाईटचा इशारा ब्लर हो रो पण पंचांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न. पंचाने दबाव झुगारलेला आहे. खात उघडतोय संघाच अवांतर धावेन. टिपू समालोचन कक्षाही संपर्क साधायचा आहे. सुंदर असा चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. धाव संख्येत बदल नाही. पहिलं षटक सुरू आहे. पृथ्वीराज चव्हाण एम्पायर यांच्याकडून सामना करतोय यस वाय स्पोर्ट्स. सुंदर असा फटका, तितकंच चांगलं क्षेत्र रक्षण. एक धाव समाधान मानावं लागतंय एस वाय स्पोर्ट्स यांना. धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होते 2. पहिलं षटक अतुलच, पुत्र चव्हाण एम्पायर यांच्याकडून सामना करतोय एस वाय स्पोर्ट्स यांची सलामीची जोडी. सुंदर असा चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिर. उद्या 4 वाजल्यापासून या स्पर्धेचा अंतिम सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे याची नोंद घ्यायची. सुंदर असा चेंडू, निर्धाव गेलेला चेंडू. धावसंख्या स्थिर. पहिलं षटक सुरू आहे. अतुलच, पुत्र चव्हाण एम्पायर यांच्याकडून सामना करतोय एस वाय स्पोर्ट्स. जबरदस्त असा प्रहार, चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. सामन्यातला पहिला चौकार, पहिल्या षटकात. धावसंख्या होते 1 षटकानंतर 6 धावा. बिनबाद 6 एस वाय स्पोर्ट्स. यानंतरच समालोचन करतील आमचे समालोचक मित्र प्रकाश सडोलीकर. धन्यवाद देगळे. त्रिवार्षिक यात्रेनिमित्त भव्य दिव्य अशा स्पर्धा आयोजित केलेले आहेत उचगाव गावाने. सर्व खेळाडूंचे इथं सहर्ष स्वागत. आजचा इथं सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो श्याम यादव विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण फोर्स यांचा सामना इथं आपल्याला पाहायला मिळतोय. सामना संपण्याच्या मार्गावरती आहेत. उद्या अखेरचे सामने इथं होणार आहेत. अखेरचा सामना होणार आहे ते भव्य दिव्याचा नाईट सामना होणार आहे. लाईटच्या जोशात हा सामना आपल्याला सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. सर्व कामं धंदे सोडून पाहायला येणार नाहीत, पण रात्रीचा खेळ हा पाहायला आपल्याला इथं मिळेल. त्यानिमित्त असा सामना ठेवलेला आहे. सुंदर असा उंच असा फटका, चेंडू जातो तो सरळ. 6 धावांची भर होते. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन संघाची धावसंख्या होती ती 12. बिनबाद 12 अशी एक उत्कृष्ट अशी फटकेबाजी आपल्याला इथं पाहायला मिळते ते श्याम यादव स्पोर्ट्स यांच्याकडून.
पुन्हा रेकच्या दिशेला मारलेला चेंडू, पहिला चेंडूत काय धाव रोखलेली नाही, एक चप्पल रित्या धाव मिळते इथं, दोन धावावर समाधान मानावं लागते. डावपुरा फलंदाज रिवर्स मारण्याच्या नादात दोन धावा मिळतात, या एक उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक. क्षेत्ररक्षणात थोडाफार बदल करतोय. पुन्हा तिथंच मारण्याच्या नादात हा काय रोखलेला नाही, चप्पल रित्या धाव मिळते, चोरटी धाव घेते तिथं. धाव संख्या होती ती 15 अशी. इथं प्रमुख पंच आहेत ते माने आणि स्क्वेअर लेग पंच आहेत ते पराग देशपांडे. पुन्हा थोडाफार बदल करतोय क्षेत्ररक्षणात. पुन्हा सुंदर असा खेळून काढलेला चेंडू, एका धावेवर इथं पुन्हा समाधान मानावं लागतंय. एक उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय. पुन्हा पुलटा चेंडू, चेंडू जातो तो सरळ स्ट्रेटला मारलेला घातलेला चेंडू आहे. निर्धाव जातोय चेंडू, पुन्हा कुजबूज चाललेले आहे. षटक संपतय. दोन षटकाच्या अखेरी संघाची धाव संख्या होती ती 20 अशी. उद्या डे नाईट मॅच इथं ठेवलेले स्पर्धेतील आजचा हा पाचवा दिवस चालू आहे. पाचव्या दिवसातील दुसरा सामना SY स्पोर्ट्स विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण एम्पायर. आतापर्यंत दोन ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि दोन ओव्हरमध्ये SY स्पोर्ट्स संघाने 20 धावा फलकावर लावलेल्या आहेत. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे विशाल. विशाल एक नावाजलेला खेळाडू आहे, एक अष्टपैलू खेळाडू, आणि त्याला तोंड देतोय कृष्णा. उंच असा फटका आणि जेल इथं सुटतोय, जीवदान मिळत आहे. यानंतरच समालोचन करतील माझे साथी समालोचक प्रकाश टेकळे. धन्यवाद प्रकाश, अतिशय चांगला प्रयत्न होता अतुलचा.
सीमारेषेवर संघाचा षटकार वाचवलेला आहे. धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या होते आहे बिनबाद 22 गोविंद झुमना करा एस वाय शामराव यादव स्पोर्ट्स यांची. या स्पर्धेच पूर्ण फेसबुक लाईव्ह युट्यूब मध्ये लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या त्या टीमच सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीनं सर्व दोन जेल सोडतोय अतुल गचाळ क्षेत्ररक्षण अतुलच. चार धावा मिळत आहेत जीवदान मिळतंय. धाव संख्या होते 26 आणि हा जेल किती महागात पडतोय हे बघावं लागणार आहे. पण एकच धाव मिळते. और आप ही हो रो मतलब आप ही क्लियर हो का आप ही धुन लो जा रो क्लियर धुन लो नू हो रो आप ही उंचगाव मध्ये उंचगावच्या यात्रेमध्ये पहिल्यांदा YouTube वर या सर्व सामन्यांचं प्रक्षेपण सुरू आहे. त्या टीमचं सुद्धा सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीनं पुन्हा एक चांगला फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण संघासाठी दोन धावा वाचवतोय. दोन धावा मिळत आहेत. धाव संख्या होते 29. सलामीची जोडी मैदानात आहे. जबरदस्त असा प्रहार रिव्हर्स स्वीप मारलेला आहे. षटकार गेलेला आहे 6 धावांची वर. महागडा षटक उंचगावच्या मंगेश्वर देवालयाच्या त्रैवार्षिक यात्रेमध्ये पहिल्यांदाच या सर्व सामन्यांचं युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे. त्या युट्यूबवर लाईव्ह प्रक्षेपण करणाऱ्या या टीमचं सर्व क्रीडाप्रेमींच्या वतीनं क्रीडा रसिकांच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन. आणि या क्रीडाप्रेमींसाठी आणि या सर्व क्रिकेटच्या खेळाडूंसाठी हे मैदान उपलब्ध करून देणारे मनेर परिवारांच्या वतीनं त्यांचंही हॅलो मनेर परिवारांचं सुद्धा सर्व क्रीडा रसिकांच्या वतीनं
आणि यात्रा कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार. हॅलो, हॅलो. या स्पर्धेच संयोजन करणारे आवा वाईगडे स्पोर्ट्स यांचं सुद्धा सर्व ग्रामस्थांच्या वतीनं क्रीडा रसिकांच्या वतीनं मनपूर्वक असं अभिनंदन. तिसरं षटक पृथ्वीराज चव्हाण एम्पायर यांच्याकडून, सॉरी चौथं षटक सामना करतोय श्यामराव यादव स्पोर्ट्स यांची सलामीची जोडी. जबरदस्त असा प्रहार, तितकं चांगलं क्षेत्र रक्षण, एक धाव मिळतोय, तीन धाव वाचवतोय. नोचा इशारा पंचांचा. सर फ्री ना? नोचा इशारा पंचांचा, फ्री हिट मिळते. एक धाव मिळते, धाव संख्येत बदल होतोय. धाव संख्या होते 38. षटक सुरू आहे चौथं. पृथ्वीराज चव्हाण एम्पायर यांच्याकडून वाईडचा इशारा पंचांचा. पुन्हा एक अवांतर चेंडू मिळतोय, अवांतर धाव मिळते. जबरदस्त असा प्रहार, चेंडू जातो तो सीमारेषेच्या बाहेर. चार धावांची भर, धाव संख्येत बदल होतोय. यानंतरच समालोचन करतील आमचे समालोचक मित्र प्रकाश सोडोलीकर. धन्यवाद ढेगडे. आताचा इथं सामना आपल्याला पाहायला मिळतोय तो श्याम यादव स्पोर्ट्स विरुद्ध पृथ्वीराज चव्हाण एम्पायर यांच्यात हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. रिवर्स मारण्याच्या नादात फलंदाज चकतोय, चेंडू जातो तो सरळ एसटी रक्षकाकडे, निर्धाव जातोय. कुठल्याही प्रकारची धाव मिळत नाही या चेंडूवरती, फलकावरती.
धावसंख्या स्थिर आहेत. प्रमुख पंच आहेत ते उमेश माने, स्क्वेअर लेग पंच आहेत ते पराग देशपांडे आणि कचाकच भरलेलं इथं प्रेक्षक. अहो या किती धावा मिळतात या चेंडूवरती. दोन धावावर समाधान मानावं लागतंय. बाईचा इशारा केलेला आहे पंचाने. संघाची धावसंख्या फलकावरती होती ती 46 अशी. सलामी फलंदाज मैदानावरती आहेत. पुन्हा पॅवेलिंगच्या दिशेला चेंडू येतो तो सरळ. सहा धावा मिळतात या चेंडूवरती. एक उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय. बॉल गेलेला आहे खमीत. चार षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होते बिनबाद 52. अर्धशतक फलकावरती गेलेलं आहे. एक उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय तो श्याम यादव स्पोर्ट्स यांच्या वतीने. आणि इथं भव्य दिव्य अशा उद्या अखेरचा सामना इथं पाहायला मिळतो. तो नाईटच्या रात्रीचा सामना इथं खेळवण्यात येणार आहे. आणि लाईटची सोय एक नेटकं नियोजन करताय ते आबा आणि सांगावकर सर यांच्या नेतृत्वाखाली एक नेटकं नियोजन इथं आपल्याला यात्रेनिमित्त पाहायला मिळतंय. प्रथमच उद्या रात्रीची मॅच आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. लाईटच्या रोषणाईत एक नेटकं नियोजन लावलेलं आहे. घेऊन येतो तो अतुल. एक उत्कृष्ट फटकेबाजी आपल्याला इथं पाहायला मिळते ती श्याम यादव स्पोर्ट्स यांच्या वतीनं. पुन्हा हलकासा खेळून काढलेला चेंडू. पहिल्या चेंडूत काय धाव रोखलेले नाही. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होती ती 53 अशी. सामना करतोय तो धनाजी. संघाचा कर्णधार सर्व उत्कृष्ट अशी फटकेबाजी मारतोय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे. पण एका चेंडूवरती धाव रोखलेले नाही. दोन धावा मिळतात या चेंडूवरती. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय संघाचा कर्णधार श्याम यादव स्पोर्ट्सचा कर्णधार धनाजी. पूर्ण चेंडू पाहून मारतोय. पुन्हा उंचसा फटका चेंडू जातो तो सरळ सेटच्या दिशेला. 6 धाव. 6 धावावर पुन्हा इथं समाधान मानावं लागतंय. एक उत्कृष्ट